खामगाव वनपरिक्षेत्र हद्दीतील अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख रईद शेख कादीर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी खामगाव यांना लेखी निवेदन सादर केले आहे. या प्रकरणी मार्च 2021 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यातील जप्त वाहन शासन दरबारी जमा करून वृक्षतोड करण्यात आलेल्या झाडांची रितसर चौकशी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. या संदर्भात वनविभागाने तात्काळ कारवाई करून दोषींना कठोर शासन करावे अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तथा उपवन संरक्षण अधिकारी बुलढाणा यांच्यासह वनविभागातील वरिष्ठांना पाठविले आहे. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार खामगाव. मी शेख सईद आझादीन संघटना इधर प्रदेश अध्यक्ष हे कारकिर्दीमध्ये मी तक्रार केली होती आणि ते तक्रारीची चौकशी अनुसार शेख शाकीर हे नावाचा पिवार फाडलेला होता खामगावमध्ये. तसंच शेख बशीर जफीर याच्या गट नंबर 107 एक झाड कापलेलं असा त्यांना दाखवलेलं आहे वन विभागाच्या पंचनामामध्ये. आणि 407 जे आहे ते जे MH 27 40 11 हे गाडी पुऱ्या गावकऱ्याचं म्हणणं आहे कमीत कमी अंदाजे 5 ते 6 वर्षापासून अठी बिना टायराची उभी आहे, बिना इंजिनची उभी आहे. तसंच हे 100% कागदीपत्री बनावटी शेख बशीर शेख शाकीर याच्या नावावर शेख जफीर शेख शाकीर याच्या नावावर चुकीचा गुन्हा नोंदलेला आहे. एस जे वन विभागाचे अधिकारी यायले याच्यावर 400 गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हेच माझी विनंती आहे शासन आणि प्रशासनाला. नाम बोलो तुम्हारा. मेरा नाम है शेख जफीर. पूरा शेख जफीर शेख अब्दुल्ला. गांव का नाम कौसाड़ी. 20/7/2022 में वन गुना जारी हुआ था. वन विभाग वाले का कहना है कि तुम्हारे खेतों में से एक झाड़ काटा था. नहीं काटा भाई. 500 दंड भी किया था आपको. नहीं कुछ नहीं आया अपने खेत में. कोई पत्र वगैरह वन विभाग से तुम्हारे फिर उन्होंने आप पर झूठा केस क्यों दाखिल किया? आपने ये बात वरिष्ठ के कान पर डाली क्या? अभी तक मालूम ही नहीं. मालूम ही नहीं. जो तुम्हारे गांव में जो 407 खड़ी वाली है ये कितने सालों से खड़ी है? 5-6 साल हो गए. यहाँ पर ही है क्या? जगह पर. तुम्हारा घट नंबर क्या है खेत में? घट नंबर 107. शिवार कौन सा आ रहा था तुम्हारा? कौसाड़ी फुर्द.